मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकी कॅन्टोनमेंट भागामध्ये आता आपण आहोत आणि खडकी कॅन्टोनमेंट भागामध्ये 13 तारीख ते 23 तारीख हा लॉकडाऊन होता. मात्र या लॉकडाऊनच्या दरम्यान काही दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये मेडिकल स्टोअर आहे, किराणामालाची दुकानं आहेत, रेशनिंग दुकान आहेत, काही बेकरी आहेत, हे उघडे ठेवण्याची परवानगी किंवा त्यांना विक्री करण्याची परवानगी कॅन्टोनमेंट बोर्डामार्फत देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे 23 तारखेला लॉकडाऊन ज्यावेळेस संपला, 24, 25, 26 हे 3 दिवस सर्व दुकाने सुरू ठेवण्यात आलेली होती. मात्र या काळामध्ये नियमांचं पालन जे आहे हे कडक करण्याचं आवाहन कॅन्टोनमेंट बोर्डामार्फत करण्यात आलेलं होतं. हे आवाहन केल्यानंतरही अनेक दुकानदारांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कॅन्टोनमेंट बोर्डामार्फत याच्यावर नजर ठेवण्यात येत होती आणि त्यासाठी प्रत्येक दुकानाचा सर्वे हा करण्यात येत होता. 22 आणि 23 तारखेला ज्यावेळेस लॉकडाऊन होता ह्या काळातही जे दुकानं उघडे होती, मेडिकल स्टोअर असतील, किराणा मालाची दुकानं असतील, रेशनिंग दुकान असेल, हे जे उघडे होते ह्यांच्यावर सुद्धा नजर होती. तर 23, 24 आणि 26 तारखेला जे सर्व दुकानं उघडलेली होती या दुकानदारांवर लक्ष करण्यात आलेलं होतं. या सर्वेमध्ये टोटल 85 दुकानाचा सर्वे या 4 दिवसामध्ये करण्यात आला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यापैकी 42 जे दुकानदार आहेत किंवा त्यांच्या दुकानामध्ये काम करणारे लोक आहेत, या 42 दुकानदारांना जे विक्रेते आहेत, जे मालक आहेत, यांनी मास्क वापरलेला नव्हता. ही बाब सगळ्यात धोकादायक आहे. साधारणतः 50% दुकानदारांनी मास्क वापरलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये किराणा माल दुकान आहे, रेशनिंग दुकानदार आहेत, मेडिकल स्टोअरवरचे दुकानदार आहेत, बेकरी आहे, बाकीचे दुकानदारसुद्धा, अन्य दुकानदारसुद्धा त्याच्यामध्ये आहे. ह्या ठिकाणी 42 दुकानदारांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडनं 500 रुपये दंड हा कॅन्टोनमेंट बोर्डाने वसूल केलेला आहे. त्यामुळे या 4 दिवसामध्ये 42 लोकांकडनं 500 रुपये दंड, म्हणजे 21,000 रुपये दंड कॅन्टोनमेंट बोर्डाने वसूल केलेला आहे. तर 21 दुकानांचा म्हणजे लाईनशी सर्वे करत होते रोज, तर त्यातले 21 दुकानदार आहेत, मालक आहेत किंवा त्यांच्या दुकानातला जो स्टाफ आहे हा व्यवस्थित मास्क वापरलेले आणि सोशल डिस्टन्सिंग ते पालन केलेले असल्याचे आढळून आलेले आहे. तर 22 दुकानदार जे आहेत, या 22 दुकानदारांना वॉर्निंग देण्यात आलेली आहे की त्यांच्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आलेले नव्हते. या 22 दुकानदारांना सध्या तरी वॉर्निंग देण्यात आलेली आहे, त्यांना दंडात्मक कारवाई केली नाही. मात्र जर आता पुन्हा हे दुकानदार, या 22 पैकी कोणताही दुकानदार जर पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसला नाही, त्याच्या दुकानाच्या बाहेर गर्दी आहे आणि त्यांनी जर गर्दी कंट्रोल करण्यासाठी जर काही व्यवस्था केलेली नसेल, तर मात्र त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई, पुन्हा त्यांना दंड करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही गेल्या 4 दिवसाचा जो अपडेट आहे, ही जी माहिती आहे, कॅन्टोनमेंट बोर्डामार्फत हा सर्वे आता रोज सुरू राहणार आहे. दुकानदारांना सुद्धा आम्ही सूचना देऊ इच्छितो किंवा त्यांना वॉर्निंग देऊ इच्छितो किंवा त्यांना सावध करू इच्छितो की कॅन्टोनमेंट बोर्डामार्फत हा सर्वे सुरू आहे. आपण मास्क लावताना, तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो, दुकानामध्ये कंपल्सरी तुमचा मास्क हा असा पूर्ण वापरलेला पाहिजे, नाक तोंड पूर्णतः झाकलेलं पाहिजे. बऱ्याचशे दुकानदार मास्क घेतात, त्यातली पहिली गोष्ट काय करतात, नाक उघडं ठेवतात. नाक उघडं ठेवून ह्या अशा पद्धतीने ते मास्क लावलेले असतात. हा मास्क लावणं सुद्धा चुकीचं आहे, कारण की तुमचं नाक उघडं आहे. काही जण हे अशा पद्धतीने मास्क लावलेला असतो, नाक आणि तोंड उघडं दाखवण्यापुरतं. जर समोरनं कोण आला तर फक्त मास्क वर घ्यायचा, ते गेले की पुन्हा मास्क खाली. ही पद्धतही चुकीची आहे. मित्रांनो, ह्या अशा पद्धतीमुळे आपण आपल्याला फसवतोय, सरकारला फसवत नाही आहे किंवा लोकांना फसवत नाही आहे, सरकारी यंत्रणेने फसवण्याचा विषयच नाही. कारण की अशा वागण्यामुळे किंवा मास्क असा ठेवल्यामुळे सुद्धा करोनाची बाधा जी आहे ही फक्त आपल्यालाच होणार आहे, समोरच्या व्यक्तीला होणार नाही आहे. सरकार यावर जे इम्प्लिमेंट करते, हे जे बंधनं आपल्यावर टाकलेले आहेत, ते आपले प्राण वाचावेत यासाठी हे सगळे काही चालू आहे. त्यामुळं मास्क वापरताना कंपल्सरी नाक आणि तोंड झाकलं जाईल याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हा मास्क रोज धुवायचा आहे,
घरी गेल्यानंतर याला डेटॉल मध्ये किंवा सॅव्हलॉन मध्ये किंवा कुठलेही जे आपण वापरतो सॅनिटायझर याच्यामध्ये टाकून स्वच्छ धुवायचं आहे. गरम पाण्यात ठेवा, साबणामध्ये ठेवा, स्वच्छ धुवा आणि दुसऱ्या दिवशी हा वापरा. रोज मास्क कंपल्सरी धुणे गरजेचे आहे. या सर्व नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. मित्रांनो, कॅन्टोनमेंट बोर्डाने सक्तीने या गोष्टीकडं लक्ष द्यायला सुरुवात केलेली. आता मी मास्क वापरतोय किंवा काढतोय कारण की आजूबाजूला कोण नाही, मग रस्त्याच्या एका कोपऱ्याला बसून हा शूट करतोय, त्यामुळे मी मास्क पुन्हा काढलेला आहे. मित्रांनो, ह्या काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, सॅनिटायझर वापरा आणि घरी जाताना घरात जाताना साबणाने हात स्वच्छ धुवा. या गोष्टीचं पालन केलं तर आपण करोनापासून नक्की दूर राहणार आहोत आणि कॅन्टोनमेंटकडनं होणाऱ्या कारवाईला सुद्धा आपण त्यामधनं वाचू शकतो. कॅन्टोनमेंटमधनं कारवाई जर वाचायची असेल तर दुकान उघडण्यापूर्वी जो मास्क लावलेला आहे हा दुकान बंद केल्यानंतरच मास्क काढा. व्यवस्थित टाईट फिट मास्क बसवा, त्यामुळं आपलं 500 रुपये दंड तर नक्कीच वाचणारच आहे, मात्र आपल्याला करोनाची बाधा होण्यापासून आपण वाचणार आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारचे बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.